महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली 24 तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर। राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही। कराड तालुक्यातील नगर परिषद शाळेच्या गौरव कार्यक्रमाच्या निमित्त साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई कराडला आले होते। राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत आहे, मुख्यमंत्र्यांचा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंध आहे असा आरोप संजय राऊत यांनी आरोप केला होता। यावर प्रसारमाध्यमांनी देसाई यांना विचारलं असता यावेळी ते म्हणाले की संजय राऊत यांच्या वक्तव्याशी आम्ही लक्ष देत नाही, विकासासाठी जनतेच्या सेवेसाठी मुख्यमंत्री दिवस रात्र काम करत आहेत असं देसाई यांनी सांगितलंय। संजय राऊत कोणत्या कारणासाठी आत गेले होते हे त्यांनी स्पष्ट करावं असा टोला शंभूराज देसाई यांनी लावलाय। यावेळी शिंदेगडाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय राऊतांच्या बोलण्याकडे बघा, आम्ही दुर्लक्ष करतो, त्यामुळे संजय राऊत उद्या उठून काही बोलल त्याला अर्थ नाही। ते संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही। हे मंत्रिमंडळ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 24/7 राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊन काम करत आहे, त्यामुळे अशा नाहक बिनबोडाचे आरोप करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही। अंडरवर्ल्डची संबंध कोणाचे आहेत आणि 100 दिवस कुठल्या पुण्यकर्मासाठी संजय राऊत आतमध्ये जाऊन आले होते त्याचा आधी खुलासा करा म्हणाव। संजय राऊतांनी एक लक्षात ठेवावं, ते जामिनावर बाहेर आहेत, त्या गुन्ह्यातनं त्यांची अजून निर्दोष मुक्तता झालेली नाही, त्यामुळे स्वतः कुठलं पुण्यकर्म केलं म्हणून 100 दिवस आतमध्ये जाऊन आता याचं पहिलं उत्तर द्या आणि मग आमच्या मुख्यमंत्र्यांना। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।